शरद पवारांना भेटताच के पी पाटलांचा 180 डिग्रीचा टर्न, अजितदादांसोबत काडीचा संबंध नसल्याचा दावा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन बड्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. के पी पाटील आणि ए वाय पाटील या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. हे दोन्ही नेते राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असून शरद पवारांच्या भेटीनंतर के पी पाटला आणि अजितदादांसोबतचा काडीचा संबंध नसल्याचा दावा केल्यानं चर्चांना उधाण आलंय. शरद पवार हे पुढील 4 दिवस कोल्हापूरमध्ये मुक्काम करणार आहेत. त्या दरम्यान ते कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांची मोर्चेबांधणी करतील असं बोललं जात आहे. भाजपचे नेते समरजित घाडगे हे आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत, तर अजितदादा गटाचे के पी पाटील हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी पंचशील हॉटेलवर दाखल झालेत. त्यांच्यापाठोपाठ ए वाय पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. के पी पाटील आणि ए वाय पाटील हे राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे दोन्ही नेते अजित पवार गटात होते, मात्र दोघांनी आता विधानसभेच्या उमेदवारीसाठी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवण्याची तयारी केली आहे. माझी भूमिका आघाडीबरोबर ठाम आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे. आता त्याचा निर्णय ते घेतील. याच ठिकाणाहून आपले पाहुणे देखील या ठिकाणी इच्छुक आहेत, ते देखील भेटायला अनेक जण आहेत. चालायचं, लोकशाही आहे, प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत, भावना असतात, बोलत असतात, मागणी करत असतात, ते स्वागत आहे. गाईडलाही गेले एवढ्या मागण्या आधी तेवढं स्वागत आहे. काडीमोड मी आजी चालू त्या पक्षात आला की मी राष्ट्रवादी कसा आहे कुणी सांगितलं तुम्हाला? मी कधीही शरद पवार गटाचा राजीनामा दिलेला नव्हता. नवीन प्रवेश नाही माझा, घर माझंच आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.